भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. शरद पवारांना बावनकुळेंनी भोंदू बाबा म्हटल्याचा निषेध यावेळी नोंदवला. नागपूरच्या चितारोळी परिसरात गांधी पुतळ्याजवळ आंदोलन झालं. बावनकुळेंवर जादूटोळा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही राष्ट्रवादीने केली आहे. नागपूर इथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी विधेयक आणणार असल्याची माहिती भाजप आमदार आणि माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दिली आहे. ज्यात असं गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद असेल. आंतरजातीय विवाहाच्या नावाने एक मोठं स्कॅन्डल राज्यात चालू असल्याचं त्यांनी म्हटलंय. राजकीय स्वार्थासाठी देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले. त्यामुळे सर्वांनी मिळून सलोखा निर्माण करून याला उत्तर देण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. तर सिमी संघटनेवर जशी बंदी घातली तशी RSSवर घालण्याची मागणीही अबू आझमींनी केली आहे. मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने मुलाला अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस च्या लग्नासाठी 8 दिवसांची पॅरोल रजेसाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावली तर यावर येत्या सोमवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. कर्नाक ब्रिजच्या पाडकामासाठी घेतल्या जाणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे मनमाड स्थानकातून जाणाऱ्या 33 गाड्यांचे मार्ग बदललेत. 36 एक्सप्रेस मेगा ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात आल्यात. यात पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस, हैदराबाद मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस, अमरावती मुंबई एक्सप्रेस, सिकंदराबाद मुंबई या गाड्यांचाही समावेश आहे. मध्य रेल्वेनं UTS मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुकिंगसाठीच्या अंतराचे निर्बंध शिथिल केलेत. आता लोकलच्या तिकिटांसाठी 2 किलोमीटरहून 5 किलोमीटर तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटांसाठी 5 किलोमीटरवरून 20 किलोमीटर मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता इंटरनेटशिवाय सुद्धा तुम्हाला UPI सुविधा वापरता येणार आहे. याद्वारे वीज बिल, मोबाईल बिल आपल्याला भरता येणार आहे. 123 पे UPI सेवेच्या मदतीनं घरबसल्या अवघ्या काही मिनिटात झटपट बिल भरता येईल. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या 7325 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर दरम्यानची ही कारवाई आहे. यातून 1,04,71,500 रुपयांचा दंड वाहनचालकांकडून वसूल केला. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील खेडेगावांमध्ये रेशन दुकानांमध्ये आता इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे या दुकानांच्या परिसरात येऊन नागरिकांना माफक दरात इंटरनेट वापरता येईल अशी माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोयनेच्या वीज निर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या गळती लागलेल्या सर्जवेलची आता दुरुस्ती होणार आहे. त्यासाठी 22 कोटींच्या खर्चाला तांत्रिक मान्यता दिली. कोयना सिंचन विभागानं नवीन वर्षात दुरुस्तीसाठीही मान्यता दिली. Zee24 तासने ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. मुंबईकरांना विमानतळावरील प्रीपेड काळी पिवळी टॅक्सीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. रिक्षा, टॅक्सी, कूल कॅबच्या भाडेवाढीनंतर हा या भाडेवाढीचा निर्णय घेतलेला आहे. देशांतर्गत विमानतळावरील प्रीपेड टॅक्सीसाठी 8 रुपये तर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रीपेड टॅक्सीसाठी 13 रुपये जास्त मोजावे लागतील. मुंबईतल्या टॅक्सीवाल्यांना रूफ टॉप इंडिकेटर बसवण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ दिली. टॅक्सीवाले भाडं नाकारतात त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. पण हा मनस्ताप आता लवकरच दूर होणार आहे. कारण आता भाडं स्वीकारणारीच टॅक्सी थांबवणं अगदी सोयीचं होणार आहे. मुंबईत गोवर आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय. गेल्या 2 महिन्यामध्ये मुंबईत गोवराचे 84 रुग्ण आढळलेत तर 3 जणांचा मृत्यू झालाय. शहरात गोवरची लक्षणं असलेल्या बालकांची संख्या तब्बल 584 असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागानं दिली. नवी मुंबईत बोका व्हायरसचा 1 रुग्ण आढळलाय. बोका व्हायरस अत्यंत दुर्मिळ व्हायरस समजला जातो. खारघरमध्ये एका 2 वर्षाच्या बाळाला याची लागण झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा रुग्ण बोका व्हायरसचा असल्याचं पनवेल महापालिकेनं स्पष्ट केलंय. लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. चांदवडच्या 1 रुग्णालयाच्या भिंतीबाहेर परिसरात रुग्णालयाचं वापरलेलं साहित्य उघड्यावर टाकलंय. इंजेक्शन्स, हातमोजे, कापूस, शवविच्छेदनाचे कपडे तिथे पडलेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरू शकते. या वस्तूंची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. यामुळे बँकेचे सर्व प्रकारचे
व्यवसाय आता बंद होणार आहेत. बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल असं रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापकांनी आदेशात म्हटलंय. पुणे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी देणाऱ्या पाण्याचं महिना अखेरीला नियोजन होईल. कालवा सल्लागार समिती बैठकीत हे नियोजन होईल. धरणांमधल्या पाण्याचं पुढच्या पावसाळ्यापर्यंतचं नियोजन करण्यात येईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतीय. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली. ज्यांनी बायोमेट्रिक हजेरी सुरू केलेली नाही त्यांचं वेतन चालू महिन्यापासूनच थांबवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिलेत. पुणे महापालिकेत 20,000 अधिक कर्मचारी आहेत. देशात वर्षभरातले 9 महिने नैसर्गिक आपत्ती आल्यात. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर दरम्यान 273 पैकी 242 दिवस नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यात. या काळात 2,500 अधिक बळी गेलेत. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या अहवालातून ही माहिती समोर आली. कार्बन डायऑक्साईड वायूच्या उत्सर्जनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.7% वाढ झाली. कोळसा पेट्रोलियम पदार्थांचा अतिवापर तसंच नैसर्गिक वायूची वाढती मागणी यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय. यामुळे तापमानात झपाट्यानं वाढ होते. पर्यावरणवाद्यांनी त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली एसी बसच्या भाड्यात 45% सवलत देण्याचा निर्णय केडीएमटी प्रशासनानं घेतलाय. त्यामुळे शहरांतर्गत 6 किलोमीटरचा प्रवास केवळ 10 रुपयात करता येणार आहे. तर सर्वसाधारण बसचं तिकीट पहिल्या 8 किलोमीटरसाठी अवघा 5 रुपये असेल. संजय राऊतांच्या घराबाहेर त्यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. ज्यात त्यांचा उल्लेख सरकार असा करण्यात आलाय. 15 नोव्हेंबरला संजय राऊतांचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. पुण्यातील राजूर इथे वारकरी साहित्य परिषदेचं आयोजन केलं होतं. याला नामांकित कीर्तनकारांसह मोठ्या संख्येनं वारकरीही हजर होते. ज्येष्ठांसोबतच तरुणाईलाही वारकरी संप्रदायात आणण्याचा निर्धार यावेळी तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्त परायण प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात इतिहास संशोधक गजानन महेंद्र यांची भेट घेतली. सध्या छत्रपती शिवरायांवर आधारित सिनेमांवरून वाद सुरू असतानाच ही भेट झाली. राज ठाकरे शिवचरित्राशी संबंधित 10 प्रश्न घेऊन आले होते. त्यावर आमची चर्चा झाली अशी माहिती गजानन महेंद्र यांनी दिली आहे. गाडी बाजूला घे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधली ही घटना. बस चालकानं दुचाकीस्वाराला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. मात्र याचा राग आल्यानं दुचाकीस्वारानं शिवीगाळ करत बस चालकाला मारहाण केली. नाशिकमध्ये दरोडेखोरांनी दहशत माजवली. दिंडोरी तालुक्यातल्या ढकांबे गावात रतन बोडके यांच्या घरावर दरोडा पडला. या 14 वर्षाच्या मुलीच्या डोक्याला बंदूक लावून दरोडा टाकलाय. 6 दरोडेखोरांनी तब्बल 70 तोळे सोनं लंपास केलंय. नालासोपाऱ्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 नायजेरियन नागरिकांना अटक केली. या 2 महिलांसह 3 पुरुषांचा समावेश आहे. हे बिभत्स कपड्यात अश्लील नृत्य करत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांना मारहाण करण्यासह दरोडा फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला तब्बल 14 वर्षानंतर नागपुरातून अटक केली. 2008 भंडारा कारागृहातून गोंदिया न्यायालयात नेताना पोलिसांना मारहाण करत 4 आरोपींनी पळ काढला होता. मात्र त्यातला विठ्ठल राऊत हा आरोपी फरार होता. त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता देण्यात आली. धुळे शहरातील गवळीवाडा परिसरात अवैध गॅस पंपावर छापा टाकत कारवाई केली. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरला जात होता. पोलिसांनी गवळीवाडा भागात एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये छापा टाकला. त्यावेळेला गॅस भरणाऱ्यांना रंगेहात अटक केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मालेगावातील ATM फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाय. सटाणा रोडवरच्या ॲक्सिस बँकेचं ATM फोडण्याच्या प्रयत्नात चोरटे होते. मात्र गस्ती पथकाच्या सायरनमुळे ते पसार झाले. पोलिसांच्या भीतीनं गॅस कटर, गॅस सिलेंडर आणि पकडसह इतर साहित्य तसंच सोडून चोरटे पळालेत. पोलिसांनी हे साहित्य ताब्यात घेतलंय. चोरट्यांचा शोध सुरू आहे. नागपूरच्या तुकडोजी चौकात अँबेसिडर कारनं अचानक पेट घेतला. ही कार शासकीय विभागातील गाडी असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान अग्निशमन दलानं पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.
पंढरपूर मोळ रस्त्यावर भीषण अपघात झालाय. मध्यरात्री पेनूर गावाजवळ लक्झरी चुकीच्या दिशेने येऊन कारला धडकली. या 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. कारमधून सूरज कदम, ऋषिकेश साखरे, प्रशांत शेटे हे पंढरपूरकडे जात होते, त्यावेळी या तिघांवर काळानं घाला घातलाय. सिन्नर इथून साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कारनं जोरदार धडक दिली. अपघातात 2 भाविकांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत. भाविक सायकलवरून साईबाबाच्या दर्शनासाठी जात होते, त्यांना मागून येणाऱ्या कारनं धडक दिली. ही घटना पाथरी शिवारात घडली. जालन्याच्या दहीपुरी गावात अज्ञातानं सोयाबीनच्या गंजीला आग लागली. जवळपास 30 ते 40 क्विंटल सोयाबीन यात जळून खाक झाले. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पालघरमधील बस दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज अखेर समोर आलंय. बस रिव्हर्स घेताना भिंत कोसून एका मुलाचा मृत्यू झाला. जवार बस डेपोमधली ही दुर्घटना. बस रिव्हर्स घेत असताना संरक्षक भिंतीला धक्का लागला आणि भिंत मुलाच्या अंगावर कोसळली. या प्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल केलाय. कोल्हापुरात दालमिया शुगर साखर कारखान्याला जाणारा ट्रॅक्टर अज्ञातानं पेटवला. उसानं भरलेल्या ट्रॅक्टरला आग लावल्यानं आगीत ट्रॅक्टर पूर्ण जळून खाक झाला. कोल्हापूरच्या शिएभुये रस्त्यावर ही घटना घडली. देशात वाघ संवर्धनासाठी मोहिमा आखल्या जातात, पण वाघांचा मृत्यूची संख्या घटत नाहीये. केंद्रीय पर्यावरण खात्याच्या आकडेवारीनुसार 2017 ते 2021 या काळात तब्बल 547 वाघांचा मृत्यू झालाय. 393 वाघांचा मृत्यू नैसर्गिक झालाय. वन्यजीवांच्या वापरामुळे जवळपास 16% वाघांचा मृत्यू झालाय. अलिबाग तालुक्यातल्या थळ इथल्या RCF प्रकल्पाच्या आवारात बिबट्याचं दर्शन झालंय. 2 दिवसांपूर्वीच्या या घटनेला RCF प्रशासन आणि वनविभागानं दुजोरा दिलाय. RCFच्या आवारात गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांना सकाळच्या सुमाराला बिबट्या दिसला. दरम्यान कंपनीच्या आवारात बिबट्या दिसल्याच्या वृत्तानं थळ परिसरात भीतीचं वातावरण आहे. अंबेजोगाईमधील धायगुडा पिंपळा गावाच्या तलावातील एका झाडावर बगळ्यांची शाळा भरली. झाडावर शेकडो बगळे पाहायला मिळाले. बोचऱ्या थंडीत हे बगळे एकत्र येऊन किलबिलाट करताना दिसत आहेत. दिवसेंदिवस बगळे दुर्मिळ होत असताना शेकडो बगळे एकत्र दिसल्यानं प्राणी मित्रांनी आनंद व्यक्त केलाय. पुण्याच्या शिरूरमध्ये चक्क कबुतराची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. मध्य प्रदेशात पार पडलेल्या स्पर्धेत बुलेट राजा कबुतरानं 7 दिवसात 1000 किलोमीटरचं अंतर पार केले. याबाबतची माहिती वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या साईटवर नोंदवण्यात आली आहे. रायगडच्या खालापूरमधील काटरंगमध्ये दुर्मिळ मांडूळ साप आढळलाय. साप सर्वाधिक लांबीचा असल्याचा वनखात्यानं दावा केला. स्थानिकांनी सर्पमित्राच्या साह्यानं सापाला पकडून वनखात्याच्या हवाली केलं. त्याला आता लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडलं जाईल. हिमाचल प्रदेशात सत्ता बदल होणार की रिवाज बदलणार याचा फैसला मतदार करणार आहेत. हिमाचल प्रदेशात आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. विधानसभेच्या 68 जागांसाठी आज मतदान होत आहे. 412 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. तामिळनाडूमध्ये पावसाचा जोर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईतील अनेक भागात पाणी साचले. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं चेन्नईतील शाळा कॉलेजला सुटी देण्यात आली. ट्विटरवर दिवाळखोरीचं संकट आहे तशी शक्यता खुद्द नवे मालक एलॉन मस्क यांनीच व्यक्त केली. कर्मचाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. कंपनी फायदेशीर स्थिती राखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 80 तास काम करावं असा धमकीवजा मेल एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिला. ऑफिसमधील भोजनासारख्या सुविधाही रद्द केल्यात. तसंच कोरोना काळात घरून काम करण्याची सुविधाही तात्काळ रद्द केली आहे. व्हेरीफाईड प्रोफाईल म्हणजेच ब्लू टिकसाठी पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय ट्विटरनं अवघ्या आठवड्याभरात मागे घेतलाय. ब्लू टिकसाठी ट्विटरनं $8 फी ठेवली होती, मात्र बऱ्याच चर्चा टीका झाल्यावर ट्विटरनं हा निर्णय मागे घेतलाय. पेड सबस्क्रिप्शनमुळे फेक प्रोफाईलचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळे आता कंपनीनं हा प्रोग्राम रद्द केलाय. कोलंबियामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली तर अनेकांच्या घरातही पाणी शिरले. काही भागांमध्ये हिमस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. सुमारे 390 शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय. T20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही विजयी ठरणार आहेत. दोघांना संयुक्त विजेते होण्याची शक्यता आहे. मेलबर्नच्या मैदानावर रविवारी T20 वर्ल्ड कपची फायनल रंगणार आहे, पण या फायनलवेळी फायनलवर पावसाचं सावट आहे. रविवारी मेलबर्नमध्ये 95% पावसाची शक्यता आहे, तर राखीव दिवशीच म्हणजेच सोमवारी सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय.
जर ही मैच रद्द झाली तर इंग्लंड आणि पाकिस्तान संयुक्त विजेते ठरतील. नागपूरच्या अल्फिया पठाणनं आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन पंच लगावलाय. तिने 81 किलोपेक्षा जास्त वजनी गटात जॉर्डनच्या इस्लामी हुसैलीचा पराभव केला. अल्फियाच्या ताकदवान ठोसे आणि वेगवान हालचालीसमोर प्रतिस्पर्धी बॉक्सरचा टिकाव लागलाच नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे